आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्या बालेकिल्ल्याला भगदाड. भिवशीतील शेकडो कार्यकर्ते प्राध्यापक सुभाष जोशी यांच्या पाठीशी. निपाणी तालुक्यातील भिवशी येथील शेकडो भाजपाच्या कार्यकर्त्यांनी माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी यांच्या निवासस्थानी मोटरसायकल रॅलीने जाऊन आम्ही तुमच्या सोबत राहून काकासाहेब पाटील यांना पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले. यावेळी बोलताना माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी म्हणाले, सर माझ्या हृदयात आहेत म्हणून सांगणाऱ्यांनी आमच्याच कार्यकर्त्यांना आमच्यापासून तोडले आहे. कोट्यावधी रुपयांचा विकास केला म्हणून सांगणाऱ्यांना सांगू इच्छितो की फक्त भिवशी गावात रमेश जारकीहोळी व एस आर बोमई यांच्याकडून 80 लाखांचा निधी आणून काम केलं आहे, तेही माझ्याकडे कोणतीही सत्ता नसताना. त्यामुळे आपापसातील भांडणे मिटवून एकदाचे त्यांना परत पाठवण्याचे काम करूया असे आवाहन प्राध्यापक जोशी यांनी यावेळी केले. यावेळी या कार्यकर्त्यांनी माजी आमदार काकासाहेब पाटील यांच्याशी त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. काकासाहेब पाटील यांनी भिवशी गावातून प्रचाराचा प्रारंभ करून येथूनच मताधिक्य घेऊ असे सांगितले. यावेळी लक्ष्मणराव चिंगळे, पंकज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत शिवगोंडा पाटील, अशोक पाटील, विश्वास मंगुळे, आबासो पाटील, चंद्रकांत कांबळे, सचिन भिवशे, अमित पाटील, रमेश पाटील, सागर शिंदे, विश्वनाथ फडतारे, दीपक कांबळे, बजरंग बेनाडे, खंडू कांबळे, विकास चौगले, चंद्रकांत पाटील, विश्रांत शिंदे, किरण पाटील, अमर पाटील, अनिल पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी पाठिंबा जाहीर केला. महानकर न्यूजसाठी भिवशीहून अनिल नवले.